नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा मराठी या आपले स्वागत आहे जून महिन्यातल्या चालू घडामोडीचा हा आपला पहिला व्हिडिओ आहे यापुढच्या सगळ्या व्हिडिओच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत त्यावर क्लिक करून तुम्ही यापूर्वीचे सगळे व्हिडिओज पाहू शकता व्हिडिओ आवडले ते व्हिडिओ लाईक करा चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आता आजचा व्हिडिओ सुरू करूयात आजचा आपला पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाने नुकतीच युवा प्रधानमंत्री योजना सुरू केली आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन शिक्षण मंत्रालय भारताच्या शिक्षण मंत्रालयाने नुकतीच ही युवा प्रधानमंत्री योजना सुरू केलेली आहे दोन हजार बावीसमध्ये भारताच्या स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत या निमित्तानेच देशातील युवा लेखकांना प्रोत्साहित करण्यासाठी भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने ही युवा प्रधानमंत्री योजना सुरू केलेली आहे आणि या योजनेअंतर्गत भारतातील युवा लेखकांना म्हणजे ज्या लेखकांचं वय तीस वर्षापेक्षा कमी आहे अशा लेखकांना भारताच्या स्वातंत्र्याच्या संघर्षाबाबत लिखाण करण्यासाठी प्रोत् जाणार आहे त्यांना प्रोत्साहन दिलं जाणार आहे आणि या युवा प्रधानमंत्री योजनेतल्या युवाचा लाँग पॉम्प यंग अपकमिंग अँड वर्साटाईल ऑथर्स यंग अपकमिंग अँड व्हर्साटाईल ऑथर्स हा या युवा प्रधानमंत्री योजनेतील युवाचा लॉनपॉम आहे उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन शिक्षण मंत्रालय पुढचा प्रश्न तांग इंग हिंग या महिलेने माउंट एव्हरेस्ट वर सर्वात जलद चढाई करण्याचा विक्रम नुकताच केला आहे ती खालीलपैकी कोणत्या देशाशी संबंधित आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक हाँगकाँग ही म्हणजे बघा ही आहे हाँगकाँगची चौवेचाळीस वर्षीय गिर्यारोहक हो, नाव आहे तांग इंग हिंग आणि हिनं नुकतंच माउंट एव्हरेस्ट सर्वात कमी वेळेमध्ये सर करण्याचा एक विश्वविक्रम केलेला आहे तिनं फक्त पंचवीस तास पन्नास मिनिटामध्ये हे माउंट एव्हरेस्ट शिखर सर केलेलं आहे त्यामुळे ती आता जगामध्ये माउंट एव्हरेस्टवर सर्वात जलद चढाई करणारी महिला ठरलेली आहे उत्तर होईल पर्याय क्रमांक ती हाँगकाँग या देशाशी संबंधित आहे आणि माउंट एव्हरेस्ट माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच पर्वत शिखर आहे याची उंची आहे आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस पॉईंट शहाऐंशी मीटर हे नेपाळ व तिबेटच्या सीमेजवळ असून नेपाळमध्ये यात माउंट एव्हरेस्टला सागरमाथा आणि तिबेटमध्ये चोमो लुंगमा असं म्हटलं जातं आणि माउंट एव्हरेस्ट पहिल्यांदा एकोणतीस मे एकोणीसशे त्रेपन्न या दिवशी न्यूझीलंडच्या ॲडमन हिनली हिरली आणि नेपाळच्या तेनसिंग नॉर्गे यांनी सर केलं होतं यामुळेच दरवर्षी जगभरामध्ये एकोणतीस मे हा दिवस जागतिक एवरेस्ट दिन म्हणून साजरा करण्यात येतो हा मुद्दा आपण इथे लक्षात ठेव्यात नेक्स्ट खालीलपैकी कोणता दिवस जागतिक तंबाखू नियंत्रण दिन म्हणून साजरा करण्यात येतो याचं ये उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकतीस मे एकतीस मे हा दिवस डब्ल्यू एच ओ म्हणजे जागतिक आरोग्य संघटना किंवा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन या संघटनेकडून दरवर्षी जगभरात तंबाखूच्या दुष्परिणामाबाबत जागृती निर्माण करणं या उद्देशाने जागतिक तंबाखू नियंत्रण किंवा वर्ल्ड नो टोबॅको डे वर्ल्ड नो टोबॅको डे म्हणून साजरा करण्यात येतो आणि यावर्षीच्या या वर्ल्ड नो टोबॅको दिनाची थीम होती कमी टू टू ट्विट ही या वर्षीच्या या, या दिनाची थीम होती उत्तर होईल पर्याय क्रमांक चार एकतीस प्रश्न कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे स्थगित करण्यात आलेली आय पी एल दोन हजार एकवीस कोणत्या देशात खेळवण्यात येणार आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार संयुक्त अरब अमिराती आय पी एल म्हणजे काय आय पी एलचा लॉंग फॉर्म होतो इंडियन प्रीमियर लीग आय पी एल ही भारताची एक प्रोफेशनल टी ट्वेंटी क्रिकेट लीग आहे हिची स्थापना बी सी सी आयने दोन हजार सात या वर्षामध्ये केली होती आणि पहिली आय पी एल दोन हजार आठ या वर्षामध्ये खेळण्यात आली असून पहिल्यांदा आय पी एल राजस्थान रॉयल्स संघाने जिंकली होती आणि आता दोन हजार एकवीसमध्ये चौदावी आय पी एल ही नऊ एप्रिलपासून भारतामध्ये आयोजित करण्यात आली होती परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ही आय पी एल स्थगित करण्यात आली होती किंवा पुढे ढकलण्यात आली होती आता दोन हजार एकवीसमध्येच सप्टेंबर ऑक्टोबर दोन हजार एकवीस या महिन्यामध्ये आता पुन्हाही आय पी एल एकवीस संयुक्त अरब अमिराती या देशामध्ये खेळवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे उत्तर होईल पर्याय क्रमांक चार संयुक्त अरब अमिराती संयुक्त अरब अमिराती मॅपमध्ये बघा इथे आहे संयुक्त अरब अमिराती याची राजधानी आहे अबुधाबी प्रेसिडेंट किंवा राष्ट्रपती आहेत खलीफा बिन जायद अल नै्याम पंतप्रधान आहेत मोहम्मद बिन रशीद अल मखतोम आणि चलन आहे यू ए दिरहाम Truth, चा प्रश्न लँग्वेजेस ऑफ ट्रूथ एस एस दोन हजार तीन ते दोन हजार वीस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सलमान रश्दी इमेज बघा हे आहेत सलमान रश्दी हे मूळ भारतीय असलेले जागतिक कीर्तीचे लेखक आहेत आणि हे पुस्तक लँग्वेजेस ऑफ ट्रूथ एस एस दोन हजार तीन ते दोन हजार वीस हे पुस्तक याच सलमान रश्दी यांनी लिहिलेलं आहे त्यामुळे उत्तर होईल पर्याय क्रमांक एक सलमान रश्दी प्रश्न दक्षिण सुदान या देशात भारताचे पुढील राजदूत म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार विष्णू कुमार शर्मा ही बघा हे आहेत विष्णू कुमार शर्मा आणि यांची नुकतीच जाता दक्षिण सुदान या देशामध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यामुळे उत्तर होईल पर्याय क्रमांक चार विष्णू कुमार शर्मा इथे दक्षिण सुदानचा उल्लेख आलेला आहे मॅपमध्ये बघा इथे आहे दक्षिण सुदान याची कॅपिटल आहे जुबा प्रेसिडेंट किंवा राष्ट्रपती आहेत सालवा किर आयादित आणि चलन किंवा करन्सी आहे साऊथ सुदानीज यासोबतच इथं पहिलं ऑप्शन आहे प्रदीप कुमार यादव प्रदीप कुमार यादव यांची काही दिवसापूर्वीच लिब्रिया या देशामध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे अशोक रंजनचा हे काही दिवसापूर्वीच बेलारूस या देशामध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्त झालेले आहेत आणि मृदुल कुमार हे भारताचे मेक्सिको या देशामधले राजदूत आहेत मुख्यमंत्री बालसेवा योजना खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश या राज्य सरकारने नुकतंच कोविड नाईन्टीनमुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी त्यांची देखभाल करण्यासाठी व त्यांना प्रतिमाहा चार हजार रुपये रुपये प्रदान करण्यासाठीही मुख्यमंत्री बालसेवा योजना सुरू केलेली आहे तसंच या योजनेअंतर्गत कोविड झालेल्या मुलींच्या लग्नासाठी एक लाख एक हजार रुपये तसंच या मुलांना व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी लॅपटॉप व टॅबलेट देण्यात येणार आहेत या मुख्यमंत्री बालसेवा योजनेअंतर्गत आणि ही योजना उत्तर प्रदेश राज्याने सुरू केलेली आहे उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश मॅपमध्ये बघा इथे आहे उत्तर प्रदेश याची राजधानी आहे लखनौ राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ पुढचा प्रश्न स्पेन या देशाने खालीलपैकी कोणाला नुकतेच प्रिन्सेस ऑफ एसियस अवॉर्ड हा पुरस्कार देऊन सन्मानित केला आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अमर्त्य सेन इमेज बघा हे आहेत अमर्त्य सेन हे भारताचे प्रसिद्ध अर्थतज्ञ व नोबेल पुरस्कार विजेते व्यक्ती आहेत आणि यांना एकोणीशे अठ्ठ्याण्णव वर्षामध्ये इकॉनॉमिक्स नोबेल पुरस्कार मिळाला होता तसंच यांना एकोणीसशे हो नव्याण्णवमध्ये भारतरत्न हा पुरस्कार मिळालेला आहे आणि यांनाच नुकतंच स्पेन या देशाने स्पेनचा हा प्रिन्सेस ऑफ ऑस्ट्रियास अवॉर्ड हा पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे त्यांना हा पुरस्कार स्पेनने सामाजिक विज्ञान श्रेणीमध्ये दिलेला आहे त्यामुळे उत्तर होईल पर्याय क्रमांक एक अमर्त्य सेन आणि हा जो पुरस्कार आहे प्रिन्सेस ऑफ ऑस्ट्रियस अवॉर्ड हा पुरस्कार दुष्काळ मानवी विकासाचा सिद्धांत व गरिबी आणि असमानता या बाबींमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो आणि या पुरस्कारामध्ये पन्नास हजार युरो एवढी रोख रक्कम प्रदान करण्यात येते उत्तर होईल पर्याय क्रमांक एक अमर्त्य सेन आणि हा पुरस्कार स्पेनने दिलेला आहे मॅप म्हणजे बघा इथे आहे स्पेन राजधानी आहे मॅड्रिड पंतप्रधान आहेत पेड्रो सॅन्चेस आणि चलन आहे युरो आरबीआयने खालीलपैकी कोणत्या बँकेला नुकताच दहा कोटी रुपयांचा दंड आकारला आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एच डी एफ सी बँक आर बी आयने देशातील सर्वात मोठी खाजगी बँक म्हणून ओळखली जाणारी एच डी एफ सी बँक या बँकेला नुकताच दहा कोटी रुपयांचा दंड आकारलेला आहे बँकिंग नियमन कायद्यातील तरतुदींचं उल्लंघन केल्या केलं या कारणामुळे आरबीआयने एच डी एफ सी बँकेला दहा कोटी रुपयांचा दंड आकारलेला आहे त्यामुळे उत्तर होईल पर्याय क्रमांक चार एच डी एफ सी बँक एच डी एफ सी बँक ही भारताची एक बँकिंग व फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी आहे स्थापना झाली होती ऑगस्ट नाईन्टीन फोर्टी फोरला मुख्यालय मुंबईला अध्यक्ष आहेत अतनु चतुर्वेदी आणि सीईओ मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत शशीधर जगदर्शन आणि हा दंड आरबीआय करलेला आहे आरबीआय म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्थापना झालेली एक एप्रिल एकोणीसशे पस्तीसला मुख्यालय हे मुंबईला आणि गव्हर्नर आहेत शक्तिकांत दास शक्तिकांत दास हे आर बी आयचे पंचवीसवे गव्हर्नर आहेत नेक्स्ट खालीलपैकी कोणाचे नुकतीच एन आय एच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कुलदीप सिंग इमेज बघा हे आहेत कुलदीप सिंग हे सध्या सी आर पी एफचे चे डी जी किंवा डायरेक्टर जनरल किंवा महासंचालक आहेत आणि यांच्याकडे आता नुकताच एन आय एच्या प्रमुख पदाचा किंवा डायरेक्टर जनरल पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आलेला आहे त्यामुळे उत्तर होईल पर्याय क्रमांक एक कुलदीप सिंग आणि एन आय एन आय एचा लाँग फॉर्म होतो नॅशनल इन्व्हेस्टिगेस इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी किंवा मराठीमध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणा ही केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अधिपत्याखालील एक तपास यंत्रणा आहे दहशतवाद आणि त्यासंबंधित गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी या एन आय एची स्थापना एकतीस डिसेंबर दोन हजार आठला करण्यात आली होती आणि दहशतवादी कारवाई रोखण्यासाठी या संस्थेला विशेष अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत यापूर्वी या एन आय एचे अध्यक्ष होते व्ही सी मोदी परंतु ते एकतीस मे दोन हजार एकवीस या दिवशी सेवानिवृत्त झालेले आहेत त्यामुळे आता कुलदीप सिंग यांच्याकडे या एन आय एच्या प्रमुख पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आलेला आहे त्यामुळे आपलं उत्तर होईल पर्याय क्रमांक ए कुलदीप सिंग आता आपण कालच्या विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर पाहूयात प्रश्न होता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केलेल्या गोष्टीनुसार आता कोविशिल्ड लशीचा दुसरा डोस किती दिवसानंतर देण्यात येणार आहे याचं उत्तर सर्वांनी बरोबर दिलेलं आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चौऱ्याऐंशी भारताच्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केलेल्या गोष्टीनुसार आता कोविशिल्ड लशीचा दुसरा डोसा चौऱ्याऐंशी दिवसानंतर देण्यात येणार आहे आजच्या व्हिडिओचा प्रश्न प्रश्न आहे अजंता नियोग या खालीलपैकी कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला अर्थमंत्री बनल्या आहेत ऑप्शन्स आहेत उत्तर प्रदेश आसाम तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल याच बरोबर उत्तर तुम्हाला खाली कमेंट्समध्ये द्यायचंय